जे बेळगाव महापालिकेसमोरील कन्नड रक्षण वेदिकेने उभा केलेला लाल पिवळा ध्वज न काढल्यामुळे शिवसेना आता आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चासाठी राज्यातून निघालेल्या शिवसैनिकांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कगनोळी टोलनाक्यावर अडवण्यात आले. कर्नाटक पोलिसांशी या शिवसैनिकांशी आणि आंदोलकांची जोरदार झटापट सुद्धा झाली आहे. तर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कागलमधून शिवसैनिक महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती असणाऱ्या कगनोळी टोलनाक्याच्या दिशेने निघालेत. त्यांना टोलनाक्यावरती आता अडवण्यात आले. शिवसेना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कर्नाटक पोलिसांनी प्रत्येक गाडीची तपासणी आता सुरू केली आहे. तर शिवसेनेच्या गाड्यांना कर्नाटकात प्रवेश नाकारल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. कगनोळी टोलनाक्यावरती शिवसेना कर्नाटक पोलिसांमध्ये राडा झाल्याची दृश्य आपण थेट बघतोय. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरती हा राडा सध्या सुरू आहे. बेळगाव महापालिकेसमोरील कन्नड रक्षण वेदिकेने उभा केलेला लाल पिवळा ध्वज न काढल्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. सध्याची कगनोळी टोलनाक्यावरची दृश्य आपण बघतोय. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती हा जोरदार राडा सध्या सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चासाठी राज्यातून निघालेल्या शिवसैनिकांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कगनोळी टोलनाक्यावरती अडवण्यात आलं आणि त्यानंतर आता हा राडा सुरू आहे. कर्नाटक पोलिसांसोबत शिवसैनिकांची आणि आंदोलकांची जोरदार झटापट सध्या सुरू आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. बघू शकता की या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते कर्नाटकच्या सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात पण पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे. एकूणच आपण हे दृश्य बघू शकतो की काही केल्या आम्ही कर्नाटकमध्ये जाणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणी आता शिवसैनिकांना पोलिसांनी थांबवलेलं आहे. एकूणच आपण पाहतो की काही वेळेपासून आपण पाहतो की हे सर्व शिवसैनिक आक्रमक होते आणि आम्ही काही केल्या बेळगावच्या दिशेने जाणार आहोत, बेळगावमध्ये जाणार आहोत असं सांगितलेलं आहे. पण महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना बेळगावमध्ये जाण्यापासून रोखलेलं आणि कानडी पोलिसांनी देखील त्याला विरोध केलेला आहे. पण एकूणच आपण पाहतो की बेळगाव महानगरपालिकेवर जो काळा पिवळा ध्वज लावलेला आहे तो ध्वज काढावा अशा प्रकारची आक्रमक भूमिका जी आहे ती आपण बघतोय. त्यासाठीच हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते बेळगावच्या दिशेने जात होते. मला सांगा की तुम्हाला पोलिसांनी रोखलेलं आहे, काय भूमिका राहणार? हे म्हणजे म्हटलं मगाशी की लोकशाही राहिलेली नाही आहे. वास्तविक आम्ही तिथं झेंडा फडकवत होतो, आम्ही काय तिथं चोऱ्या माऱ्या करणार नाही, तर कुणी माती भडकवाय काम करत नाही. जो आमचा हक आहे आमच्या हकावर घेता आणता कामा नाही ना पोलिसांनी, कशासाठी ताब्यात घेता आम्हाला तुम्ही? मला सांगा महाराष्ट्र पोलिसांनीच रोखलेलं आहे, आता कसं करणार? कारण कर्नाटक पोलीस सुद्धा तुम्हाला जाऊ दिलं जात. बघा, एक तर असा आहे की लाल पिवळा जो झेंडा आहे तो हटवण्यासाठी शिवसेनेची गळपीची भूमिका महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण केलेली आहे. या महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या जरी पोलिसांनी केली असली तर अनुभव आमचा अनुभव बघता आम्ही आज गनिमी काव्यानं भगवा झेंडा हा बेळगाव जिल्ह्यामध्ये लावणार. आपण पाहिलं की गनिमी काव्यानं आम्ही बेळगावमध्ये झेंडा लावणार आहोत आणि त्या पद्धतीनं दुसऱ्या रस्त्याने आम्ही बेळगावच्या दिशेने जाणार अशा प्रकारची भूमिका घेत हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते बेळगावच्या दिशेने जाणार आहेत. पण आपण पाहतो की महाराष्ट्र पोलिसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे आपण पाहतो की आता इथून पुढे हे शिवसैनिक कशा प्रकारे बेळगावमध्ये जाणं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण एकूणच या शिवसैनिकांनी महाराष्ट्र पोलीस त्याचबरोबर कर्नाटक पोलिसांचा धिक्कार केलेला आहे आणि अशा प्रकारे गळचपी होणार असेल तर आम्ही पाहत बसणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा ओंकार गिरचा, प्रताप नाईक, झी मीडिया, कगनोळी टोलनाका, कोल्हापूर. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.